नमस्कार, टाटा इंडिकॉम प्रस्तुत गरजा महाराष्ट्र या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राला घडवण्यामध्ये, महाराष्ट्राच्या निर्मितीत मोलाची भर टाकण्यामध्ये ज्या संस्थांचा मोलाचा सहभाग आहे, अशा संस्थांवरचा माहितीपट हा या कार्यक्रमाचा मुख्य गाभा. हा तर काही संस्था अशा असतात की ज्या ठराविक एका क्षेत्रामध्ये योगदान देत नाहीत, तर त्या क्षेत्राशी संबंधित इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा अक्षरशः क्रांती घडवून आणतात. महाराष्ट्रातले दोन महत्वाचे क्षेत्र शेती आणि उद्योग, या दोन्ही क्षेत्रांमध्ये अशीच क्रांती घडवलेल्या एका संस्थेवरचा माहितीपट आज आपण पाहणार आहोत, जिचा इतिहास आहे 100 वर्षांपेक्षाही जुना. किर्लोस्करवाडी, कराड आणि सांगलीच्या मध्ये वसलेली ही उद्यम नगरी म्हणजे खरं तर गेल्या काही पिढ्यांच्या कुतूहलाचा विषय. देशाच्या प्रगतीचा पाया घालणाऱ्यांपैकी एक असलेला हा उद्योग समूह आणि आजच्या पिढीसाठी उपयोगी ठरणाऱ्या एका मराठी उद्योजकाच्या यशस्वीतेची कहाणी, ज्यांचं नाव लक्ष्मणराव किर्लोस्कर. किर्लोस्कर बंधू म्हणून ही जी कंपनी आहे ही 1888 साली बेळगावमध्ये चालू केली आणि 1902 साली पहिला शाफ कटर हा प्रॉडक्ट तिथं त्यांनी त्याचं उत्पादन करायला सुरुवात केली आणि 1903 साली पहिला नांगर केला. पण 1910 सुरुवातीला बेळगाव म्युन्सिपॅलिटीने सांगितलं की तुम्हाला रेसिडेन्शियल एरियामध्ये फाउंड्री चालवता येणार नाही आणि ती फाउंड्री बंद करा म्हणून. त्यामुळे मग ती फाउंड्री बंद केल्यानंतर ती कुठे घेऊन जायची असा मोठा प्रश्न लक्ष्मणराव किर्लोस्करांच्या डोळ्यात पडला. नेमक्या त्याचवेळी औंधचे राजे बाळासाहेब पंत प्रतिनिधी यांनी त्यांना औंध संस्थानात उद्योग निर्मितीसाठी बोलावणं धाडलं आणि या प्रश्नातून लक्ष्मणरावांची मुक्तता झाली. किर्लोस्करवाडी म्हणजे त्यावेळचं कुंडल, हे एक ओसाड माळरान, तरीही केवळ रेल्वे स्टेशन जवळ म्हणून लक्ष्मणराव आणि त्यांचे सहकारी इथे आले आणि इथूनच त्यांच्या उद्योग भरारीची मुहूर्तमेढ रोवली गेली. पण त्याआधी त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. सुरुवातीच्या काळातलं त्यांचं मुख्य उत्पादन म्हणजे लोखंडी नांगर, त्याच्या विरुद्धच अपप्रचार केला जात होता. त्यावेळेला शेतकरी हे वुडन लाकडाचाच नांगर वापरायचे. काही नवीन आलं बाजारामध्ये की त्याची त्याला निगेटिव्ह पब्लिसिटी कशी मिळते त्याचं उदाहरण आहे. लोकांनी सांगितलं की लोखंडाचा नांगर तुम्ही वापरलात तर जमिनीमध्ये विष उत्पादन होईल किंवा नो पॉइझन होईल आणि त्यामुळे तुम्हाला शेती करता येणार नाही. त्यामुळे पहिले 20-25 नांगर जे केले होते ते विकलेच गेले नाहीत. पण मिरजेचे एक व्यापारी जोशी म्हणून ते आले आणि त्यांनी ते घेतले. मग एकदा त्याचं जर प्रत्यक्ष वगैरे झालं तर लोकांना लक्षात आलं की लोखंडी नांगरांनी हे शेती करता फारच फायदा आहे. मग त्याच्यानंतर ते मागे त्यांनी वळून बघितलंच नाही. एक संकट निस्तरत नाही तोच दुसरं येईल. पहिल्या महायुद्धाच्या काळात जेव्हा फाउंड्रीसाठी कच्चा माल वापरण्यावर इंग्रजांनी बंदी आणली तेव्हा मदतीला धावले ते कोल्हापूरचे शाहू महाराज. त्यांनी त्यांच्या तोफा किर्लोस्करांना फाउंड्रीमध्ये वितळवण्यासाठी दिल्या पण हा उद्योग बंद पडू दिला नाही. या सगळ्या अडचणीतून आजची किर्लोस्करवाडी उभी राहिलेली आपण बघतोय. पण किर्लोस्करवाडीच्या स्थापनेपूर्वीचा किंवा त्याही आधी बेळगावात असताना लक्ष्मणरावांनी सायकलची एजन्सी मिळवण्यापूर्वीचा इतिहास मोठा रोचक आहे आणि तो आहे खुद्द लक्ष्मणरावांच्या जडणघरणीचा. लक्ष्मणरावांना चित्रकलेत रस होता. त्यांनी मुंबईत जे स्कूल ऑफ आर्ट मधील कला शिक्षणासाठी प्रयत्नही केले होते पण कलर ब्लाइंड असल्यामुळे त्यांना ते शिक्षण अर्धवटच सोडावं लागलं. मग ते मशीन ड्रॉइंग कडे वळले. VGTI जी आपली पूर्वीची कॉलेज आहे किंवा शैक्षणिक संस्था आहे त्या ठिकाणी ते एक ड्राफ्टमन म्हणून कामाला होते. तर ज्यावेळेस एक प्रमोशनची संधी आली तर ती किर्लोस्कर साहेबांना नाकारली गेली कारण ते भारतीय होते आणि त्यांना इंग्लिशच माणसाला ते द्यायचं होतं. तर त्यांनी कुठल्याही प्रकारचा विचार न करता ती नोकरी सोडून दिली. 35 रुपये त्यावेळेस त्यांचा पगार होता, ती त्यांनी नोकरी सोडून दिली आणि त्यांनी नंतर अशा प्रकारचं काम केलं की शेवटी आज आपण ब्रिटिशांची कंपनी आपण विकत घेतलेली आहे.
1910 नंतरच्या काळात एकीकडे किर्लोस्कर उद्योग समूहाची वाढ होत असताना दुसरीकडे 1925 साली मंदीचं संकटही ओढवलं. पण त्यातून मार्ग काढण्यासाठी नित्याच्या व्यवहारातील ग्राहकोपयोगी वस्तू निर्मितीवर भर देण्याची कल्पकता लक्ष्मणरावांनी दाखवली. मुख्यत्वे करून शेतीला लागणारी उपकरणं किर्लोस्करांतर्फे तयार केली जात होती. पण ह्या उत्पादनात मैलाचा दगड ठरलं ते म्हणजे देशातला पहिला सेंट्रीफ्युगल पंप. ते वर्ष होतं 1926. पहिला सेंट्रीफ्युगल पंप बनवण्यात आला आणि ती एक प्रकारची मोठी ऐतिहासिक घटनाच म्हणायला लागेल. कारण त्यावेळेस पंप आणि त्यातनं पाणी बाहेर येतंय ही एक जरा उत्सुकता लोकांना वाटली होती. त्यासाठीच एक आमच्याकडे मार्मिक असं चित्र त्या काळातलं आहे. ते जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील की बरीचशी लोकं असे आतुरतेने बघतायत. तिथे तो पाईप लावलेला आहे, पंप खाली सोडलेला आहे आणि आता तो सुरू होणार आणि मग पाणी कसं बाहेर येणार. तर एक प्रकारचं ते इन्व्हेन्शनच त्या काळातलं म्हणायला लागेल. तर अशा प्रकारचं ते इन्व्हेन्शन त्या काळामध्ये केलं गेलं आणि तिथून ही पंप बनवण्याची मुहूर्तमेढ ह्या कंपनीमध्ये सुरू झाली. किर्लोस्करांच्या पंपांनी कृषी क्रांतीत मोलाचा वाटा उचलला असं आजही म्हटलं जातं. पण ही केवळ भारतातलीच गोष्ट नाही तर परदेशात सुद्धा हीच किमया घडवून आणण्यात या उद्योग समूहाचा मोलाचा सहभाग आहे. सेनेगलमध्ये गेल्या 3 वर्षामध्ये आमच्या पंपांनी राईस प्रोडक्शन एवढं वाढलेलं आहे की आमचे पंप सगळ्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आहेत. रुरल एरियाजमध्ये आमच्या कंपनीचे लोक जिथे जातात ना तेव्हा ते म्हणतात इंडिया इंडिया. सो याला तुमचा जो प्रॉडक्ट आहे तो नुसता किर्लोस्करचाच ब्रँड होत नाही तर देशाचा ब्रँडला सुद्धा अतिशय रेकग्निशन मिळतं. दुसरं उदाहरण आहे ते इजिप्तचं. आता जर तुम्ही इजिप्तमध्ये गेलात तर डिझेल इंजिन पंप्सला ते पंप म्हणत नाहीत, ते किर्लोस्कर म्हणतात. म्हणजे जसं आपण झेरॉक्स म्हणतो तसं इजिप्तमध्ये पंप हा म्हणजे किर्लोस्कर. एकीकडे उद्योग जगतात अशी भरारी घेत असताना किर्लोस्कर उद्योग समूहांतर्गत प्रसिद्ध होणारं किर्लोस्कर खबर हे साहित्य जगतात विशेषत्वानं गाजत होतं. ते त्यातल्या साहित्यिक अभिरुची घडवणाऱ्या लेखांमुळे. याच्या संपादनाची जबाबदारी होती ती शंकरराव किर्लोस्करांवर. हे केवळ हाऊस मॅगझिन न राहता पाहता पाहता त्याचं रूपांतर स्त्री मनोहर अशा मासिकांमध्ये झालं आणि त्यांनी पुढील अनेक वर्ष महाराष्ट्राचं वैचारिक पोषणही केलं. एकीकडे महाराष्ट्राचं वैचारिक पोषण घडवून आणताना प्रत्यक्ष कृतीतही किर्लोस्करवाडी मागे नव्हती. इथली शाळा म्हणजे देशभक्तीचा कारखाना. त्या काळात पत्री सरकारचं हेडक्वार्टर हे कुंडल होतं. देशभक्तीनं भरलेल्या त्या काळात स्वातंत्र्यप्राप्तीसाठी हौतात्म्य पत्करणाऱ्यांमध्ये याही कारखान्यातले कामगार होते. त्यांचं स्मरण म्हणजे हा हुतात्मा स्तंभ. म्हणूनच गेल्या 100 वर्षांचा किर्लोस्कर वाडीचा इतिहास हा फक्त एका उद्यमनगरीचा इतिहास नाही तर एका अशा कालखंडाचा इतिहास आहे जेव्हा देश घडत होता आणि त्याच देशात महाराष्ट्रासारखं एक राज्य आकार धरत होतं. किर्लोस्कर पंप म्हटल्यावर जनसामान्यांच्या डोळ्यासमोर लगेच येतात ते शेतीला पाणी पुरवठा करणारे पंप. पण केवळ हीच किर्लोस्करची ओळख नाही. किर्लोस्कर